नमस्कार, मी डॉक्टर तबस्सुम गनीबाई कागदी, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र काली येथे कार्यरत असून गेल्या 22 वर्षे मी शासकीय सेवेत आहे आणि रुग्णांना सेवा देत आहे। सध्या कोरोनाचे लसीकरण सुरुवात आहे केलेले आहे आणि ही लस आम्ही दररोज 100 ते 150 लोकांना टोचत आहोत। काली अंतर्गत भागातील ज्येष्ठ नागरिक 45 ते 60 वयोगट आले, ज्यांना हायपरटेन्शन, डायबिटीस व इतर आजार आहे, अशा लोकांना आम्ही जास्तीत जास्त लस टोचत आहोत आणि लोक चांगला प्रतिसाद देत आहेत। हे सर्व माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आठवले साहेब आणि देशमुख टीएचयू देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करत आहोत। मी कमीत कमी 1200 ते 1300 लोकांचा टप्पा पूर्ण केलेला आहे लसीकरणाचा आणि या सर्व कार्यात आमच्या पीएससीचा सर्व स्टाफचा सहभागी आहे। तसेच लोकांना लस दिल्यानंतर आम्ही 15 ते 20 मिनिटं थांबायला सांगतो, काही त्रास आहे का विचारतो, काही रिॲक्शन आहे का बघतो आणि जाताना त्यांना गोळ्या देतो तापाच्या। सकाळ संध्याकाळी 2 दिवसाचा कोर्स करा आणि तरी काही त्रास झाला की आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करतो। तरी आता सध्या 10वी व 12वीच्या परीक्षा तोंडावर आलेल्या आहेत, त्यासाठी मी सगळ्या शिक्षकांना विनंती करून सांगितले की तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी लस टोचून घ्या आणि आवाहन केले तरी सर्व भागातील काल्या अंतर्गत सर्व भागातील जखीलवाडी, मलकापूर, नांदलापूर, आटके सर्व शिक्षक 50% शिक्षकांनी कोरोना लस टोचून घेतलेली आहे आणि राहिलेलाही सुद्धा टप्पा आम्ही परीक्षेच्या आधी पूर्ण करत आहोत। हे काम आमचे जिल्ह्यात सर्वप्रथम 13 फेब्रुवारीपासून लसीकरण सुरुवात झालेली असून आज अखेर लसीकरण करत आहोत। तरी लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि मी त्यांना आवाहन करते की जास्तीत जास्त लोकांनी लस टोचून घ्यावे, त्याचे काही सुद्धा साईड इफेक्ट नाही आणि काही झाले तर आमच्याशी संपर्क साधावा। धन्यवाद।